जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. माझ्यासोबत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आहेत. सर, बैठक पार पडलीत, काय मुद्दे तुम्ही उपस्थित केले, पालकमंत्रींकडे काय मागणी केली, आणि बघायला गेलो तर आशिया खंडातली सर्वात मस्जिद आपल्या विभागात आहे ती आनंद दिघे यांनी बंद देखील केली. हो, ती जी माझी दहिसरच्या इथे दहिसर गावाची मस्जिद आहे जी अनधिकृत होती आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं काम बंद पडलं होतं, ती अजूनही तशीच्या तशीच उभी आहे. सध्या तर तिथे काही ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत, लोक तिथे जातात, तर कोणतीही दुर्घटना होऊ नये, कोणत्याही प्रकारचं तिथे म्हणजे प्रार्थना लिगली होत केली जात नाही, नमाज पडला जात नाही, तर असा स्ट्रक्चर जो उभा आहे जो लोकांच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे मी मागणी केली की त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून ती धोकादायक असेल तर ती त्वरित सपाट करून टाकावी, पाडून टाकावी. सर, आपण जर बघितलं काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याहून कार्यक्रम संपल्यानंतर खालापूर ह्या साईडला आले, पण तर खालापूरला जर बघितलं टोल नाक्याला मोठी वाहनांची गर्दी होती. टोल नाका स्वतः राज ठाकरे उतरून टोल नाका ज्या वाहनं अडकलेल्या त्यांना देखील सोडलं, मात्र आज ठाण्यामध्ये देखील तीच परिस्थिती, म्हणजे काही टोल नाका ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात आणि वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सगळीकडे हीच परिस्थिती आहे. खरं तर जो माननीय मुख्यमंत्री साहेब नगरविकासचे मंत्री असताना, MSRDC मंत्री असताना, त्यांनी स्वतः उभे राहून इथे ठाण्यात आमच्या इथे 300 मीटरचे पट्टे मारलेले आहेत, याच्या पुढे गाड्या थांबल्या तर त्यांना मोफत सोडण्यात यावं. परंतु मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तर 5-5 किलोमीटरचे काल रांगा लागल्या होत्या, त्याच्यात काही ॲम्ब्युलन्स अडकलेले होते आणि हे रोजचंच आहे. त्यामुळे मान्य रासाहेब पुण्यावरनं येताना त्यांचे निदर्शनं झाले, त्यांनी एक त्यांच्या तिथे थांबून स्वतः त्यांनी त्यांना समज दिली. मला वाटतं अशा गोष्टी ठिकठिकाणी लोकांनी पण उत्स्फूर्तपणे करायला पाहिजेत. टोल नाक्याची वसुलीचे जसे काही नियम आहेत, टोल द्यायचे नियम आहेत, तसे त्यांच्या पण काही जबाबदारी आहेत, ते जर पार पाडत नसेल तर लोकांनी पण असं आंदोलन करायला पाहिजे उत्स्फूर्तपणे. आपण जर बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी असं सांगितलं की अनधिकृत जे बांधकाम असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे होती, त्यांच्यावर कडक कारवाई करा किंवा तोडक कारवाई करा, मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये जर आपण बघितलं अनेक अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय, तर काही जण नागरिक पाणीपासून देखील वंचित होत आहेत. नाही, खरं तर अनधिकृत बांधकाम माझ्या भागाचं बोलाल तर माझ्या भागात नियोजन ॲथॉरिटीच नव्हती. माझी जी 27 गावं आहेत ती कधी आत होती पालिकेत होती, कधी बाहेर जात होती, त्यामुळे आणि त्याची प्लॅन पासिंग ॲथॉरिटी MMRDAकडे होती, त्यामुळे जे स्थानिक भूमिपुत्रांनी त्यांच्या स्वतःच्या जागेंवर जी बांधकामं बांधलेली त्याला मी अनधिकृत म्हणत नाही आहे, परंतु त्या व्यतिरिक्त प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे DPमध्ये जे काही आहेत सरकारी जागांवर आहेत अशी अनधिकृत बांधकामं काढून तिथे रस्ते वगैरे नियोजन करायला पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. दुसरीकडे तुम्ही MMRDAकडनं हजारो लाखो फ्लॅट्सचे प्लॅन पास केले जातात, लोढा रुनवालसारखे असे मोठे मोठे फ्लॅट्स तिथे ITP प्रोजेक्ट्स येतात, यांना पाणी आणणार कुठनं? तिथे म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनांसाठी घरं येतात, हे कोणासाठी? मराठी लोक राहतात का तिथे? म्हणजे आपला हक्काचं पाण्याचं नियोजन तुमच्याकडे नाही आहे एकीकडे, दुसरीकडे तुम्ही महसूल जमा करण्यासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सना परवानगी देतात. मी आज मागणी केली की एक तर तुम्ही नवीन धरणाची इथे प्रोव्हिजन करा, म्हाडा आणि MMRDAकडे पैसे आहेत, त्यांनी त्यांचा MIDCचं जसं आमचा 12वी डॅम आहे तसं त्यांनी डॅम बांधावा, नाहीतर या बांधकाम परवानग्या थांबवाव्या. आपण जर बघितलं मराठा आरक्षणाचा मुद्दा अजून देखील होत आहे. मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला आझाद मैदान परिसरात येणार आहे आणि आरक्षण मिळत नाही तरपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन करणार, काय सांगेल? नाही, खरं तर त्यांना ज्या सुरुवातीला ज्या आस दाखवली की तुम्ही 40 दिवस थांबा, सुरुवातीला बोलले 30 दिवस थांबा, ते बोलले आम्ही 40 दिवस थांबतो, त्यानंतर परत त्यांच्याकडे मुदत माहिती. सरकारला हे स्पष्टपणे माहिती आहेत, सरकारला नियम त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहेत, जर ही गोष्ट होणारच नाही लगेच तर त्यांना आज का दाखवली? मग कुठेतरी त्या अनुषंगाने त्यांच्या काही मागण्या जर पुऱ्या होत गेल्या, साहजिक आहे त्यांना दिसतं की सरकार कुठेतरी आपल्या मागण्या मान्य करतोय, परंतु त्यांच्यावर दबाव टाकल्याशिवाय ते करत नाही, एक दबावाचा भाग म्हणून ते त्यांची नीती वापरतात. मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे मराठा आरक्षण लवकर द्यावा, सरकारने आज दाखवू नका अशी राजू पाटीलनी म्हटलं आहे. कॅमेरामन मिलिंदसोबत मयूरज जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.